नमस्कार. तुमचं दुसऱ्या सत्रामध्ये, ज्याला आपण म्हणू की सेम चौथं तिसरं सेम संपलेलं आहे असं आपण गृहीत धरू. परीक्षा अजून व्हायची आहे. आपण सगळ्या विद्यार्थी मित्रांचं मी स्वागत करतो चौथ्या सत्रामध्ये, ज्याला आपण सेकंड इयर म्हणू किंवा फोर्थ सेम म्हणू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कौशल्य विकास हा विषय दिला गेलेला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या अनुषंगाने बीकॉम फोर्थ सेमला. कौशल्य विकास नावाचा एक नवीन सब्जेक्ट हा जवळपास 2 ते 3 वर्षांपासून आलेला नवीन सिलेबस आहे आणि चांगला विषय आहे की याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःचं कौशल्य कसं इम्प्रूव्हमेंट्स करायचं, बरोबर, त्यासाठी आपण नेमकं काय करावं लागेल. सिलेबस दिलेला आहे, 4 युनिट्समध्ये सिलेबस दिलेला आहे आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की व्यक्तिमत्वाची मूलभूत संकल्पना हे युनिट 1 मध्ये ठेवल्या गेलेलं आहे. मी पहिल्यांदा युनिट 1 सांगेल, 2 सांगेल, 3 सांगेल आणि 4 सांगेल. आज आपण की या कौशल्य विकास या विषयामध्ये नेमकं काय त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि आपल्याला त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे. परीक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ही कशी घेते, MCQ घेते की ऑफलाईन घेते, म्हणजे ज्याला आपण म्हणू की मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं की पेपर पॅटर्न्स कसा राहील, है ना. ऑफलाईन घेतलं तर पेपर पॅटर्न्समध्ये येईल आणि MCQ घेतलं तर तुम्हाला घरी बसूनच पेपर सोडवावा लागेल. या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. अजूनपर्यंत थर्ड सेमचा तुमचा परीक्षा झालेला नाही आहे आणि होईल, लगेचच होईल त्याच्या बाबतीमध्ये. त्या बाबतीमध्ये अजूनपर्यंत कुठलेही असे डायरेक्टिव्ह आलेले नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, की याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा युनिट 1 मध्ये व्यक्तिमत्वाची मूलभूत संकल्पना समाविष्ट केली गेलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे की व्यक्तिमत्वाचा अर्थ काय आहे, त्याच्या व्याख्या काय म्हणतात, त्याचप्रमाणे व्यक्तिमत्वासाठी कुठल्या गुणवैशिष्ट्याची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे व्यक्तिमत्वाचा विकास कसा होईल, मानवी विकास आणि वर्तन. हा, मानवी विकास जसा जसा होत गेला तसा तसा वर्तन बदलत गेलं आणि जेव्हा वर्तन बदलतं तेव्हा माणसाचा विकास कशा पद्धतीने होईल. कारण काय असतं की तुमची वर्तणूक ही सगळ्यात मोठी अफेशनेबल असतं मानवाचा विकास करायसाठी. मग मानवी विकासात वर्तनाचे महत्त्व आणि गरज यावर सुद्धा आम्हाला चर्चा करायची आहे. त्यानंतर दुसरं धडा म्हणू किंवा चॅप्टर म्हणू, त्या दुसऱ्या याच्यामध्ये आम्हाला शिकायचं आहे अभिप्रेरणा आणि नैतिकता. मोटिवेशन शिवाय कुठली गोष्ट होत नाही आणि मनुष्य जर का नैतिकतेने असेल, सत्य मार्गावर असेल, तर खूप मोठे तो वाटचाल करू शकतो, त्याचा विकास हा नेमका घडून येईल. तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की अभिप्रेरणेचा अर्थ, व्याख्या त्याच्या बघायच्या आहेत, अभिप्रेरणेच्या रचना आपल्याला बघायचं आहे, अभिप्रेरणेची वैशिष्ट्य आपल्याला बघायची आहेत, अभिप्रेरणेचे उद्देश आपल्याला बघायचे आहेत, फायदे बघायचे आहेत, त्याची रचना कशी असेल, त्याचं महत्त्व काय असेल, त्याची गरज कशी असेल, प्रकार बघायचे आहेत, त्याच्या पद्धतीसुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की व्यक्तीच्या विकासामध्ये नैतिक मूल्याची जी काही भूमिका आहे ती भूमिका कशा पद्धतीने असेल, त्याच्यानंतर त्याच्या व्याख्या कशा असतील, त्याच्या मूल्य शिक्षणाचा अर्थ काय नेमकं होऊ शकतं किंवा मूल्य शिक्षणाची वैशिष्ट्ये कशी असतील, व्यक्तिमत्वाचे अंतरंग कशा पद्धतीने आपण ठेवल्या जाऊ, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. मूल्यांचे प्रकार कशा पद्धतीने असतील किंवा नैतिक मूल्याची जी काही भूमिका आहे ती भूमिका कशा पद्धतीने समाविष्ट करण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे आपल्याला बघायचं आहे की नैतिक व सामाजिक मूल्याची जोपासना, ज्याला आपण म्हणू, ती कशा पद्धतीने करता येईल की जेणेकरून आपला विकास हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल. त्यानंतर युनिट 1 मध्ये तिसरा चॅप्टर हा आहे की कौशल्य, ज्याला आपण स्किल म्हणू, कारण की स्किलफुल असल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही असं म्हणतात. म्हणजे जर का तुमच्याजवळ वेळ खूप कमी आहे आणि त्याच्यामध्ये जर का तुम्हाला खूप जास्त कामं करायची आहेत तर तेव्हा तुम्हाला ते जास्त कामं कशा पद्धतीने करता येतील कमी वेळेमध्ये, त्यास काढले कौशल्य किंवा स्किल. मग आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा अर्थ बघायचा आहे, प्रकार बघायचा आहे, त्याचं वर्तन बघायचं आहे, मृदू कौशल्याच्या ज्या काही व्याख्या असतील आपल्याला व्याख्या बघायच्या आहेत, त्याचे प्रकार बघायचे आहेत, त्याच्या व्याख्या बघायच्या आहेत, आंतर व्यक्तिगत कौशल्य कुठले असतील ते बघायचं आहे, कौशल्याचा विकासात्मक गरज काय आहे किंवा मानवी कौशल्य आणि त्याची वर्तन पद्धती कशी राहील, हस्तांतरण
वेशभूषा आता तर सध्या कोविड-19 मुळे सेकंड करणं सगळं बंद झालेलं आहे. आपण नमस्कार करतो भारतीय पद्धतीनुसार, बरोबर आहे ना. शिष्टाचार कसा असेल, विशिष्ट प्रकारचं भोजन कशा पद्धतीने घ्यायचं, किंवा व्यावसायिक भोजनाचा शिष्टाचार काय आहे, त्याचा क्युबिकल्स कसं राहील, है ना. आता जेवण करत असताना समजा डकार आली तर आपण म्हणू की बा म्हणजे खूप फास्ट जेवण केलं म्हणून डकार आली असं आपण म्हणू, है ना. पण समजा अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये समजा जेवण करताना समजा तुम्हाला डकार आली तर काय होतं, तो गैरशिष्टाचार असं समजलं जातं, म्हणजे गैरशिष्टाचार समजलं जातं आणि ते बॅड हॅबिट्स म्हणून मानलं जातं. बघा, तर म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला बघायचं आहे की क्युबिकल शिष्टाचार काय असेल, मीटिंगचे शिष्टाचार काय असतील, किंवा दूरध्वनीचे शिष्टाचार काय असतील, ईमेल विषयीचे शिष्टाचार काय असतील, त्याचप्रमाणे कौशल्य विकास आणि व्यवसाय चारित्र्य, चारित्र्याचे महत्त्व, कार्यक्षमता, आस्था आणि सर्जनशीलता, संवाद बांधिलकी आणि धैर्य, या सगळ्याचा अभ्यास आपल्याला कौशल्य या चॅप्टरमध्ये आपल्याला करायचं आहे. त्यानंतर युनिट 2 मध्ये आपल्याला संप्रेषण कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास. जर का तुमचं संप्रेषण खूप चांगलं असेल, तुमचं कम्युनिकेशन सिस्टम्स खूप चांगली असेल, तर नक्कीच तुम्ही सगळ्यांना जिंकू शकता, बरोबर. पण जर का तुमचं संप्रेषण चांगलं नसेल तर काय होणार, काय होणार की त्याच्यामध्ये तुम्हाला मोठे आघात सहन करावे लागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आत्मसंवाद कसा असेल, त्यांची देहबोली कशी असेल, देहबोलीचे आकलन कसे असेल, देहबोलीमध्ये काम करत असताना तुम्ही कसे काम करता, त्या अभाषिक वर्तनाची कार्ये कोणती आहेत, किंवा आंतर व्यक्ती संवाद कसे असतील, आंतर व्यक्ती संवादाचे महत्त्व काय आहे, त्याची गरज काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, त्याचप्रमाणे आंतरव्यक्तीय संबंधाच्या व्याख्या आपण बघूया, आंतरव्यक्तीय संबंधाचे महत्त्व बघू आपण त्याच्यामध्ये आणि फायदेसुद्धा बघू. त्यानंतर नेतृत्व कौशल्य, ज्याला आपण म्हणतो की लीडरशिप स्किल. आता हे जर का नसेल तर आपण आपलं कोणतंही साध्य किंवा आपण कोणतंही आपलं उद्दिष्ट साध्य करू शकत नाही असं म्हटलं जातं. कारण काय की जो व्यक्ती नेतृत्व करत असतो, जो व्यक्ती लीडरशिप करत असतो, तो त्यांनी सगळ्यांना घेऊन चालायचं असतं, बरोबर. एखाद्या व्यक्तीशी पटत नाही म्हणून त्याला दूर करणे हा सगळ्यात मोठा जो गैरसमज असतो तो नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला समजायला पाहिजे. त्याचप्रमाणे नेतृत्व करत असताना त्या संस्थेशी आपण कशा पद्धतीने काम करतो आहे हे सुद्धा आपण जास्तीत जास्त कसं व्यक्तीशी जुळू. कारण काय की कुठला व्यक्ती कधी कोणतं काम करू शकेल किंवा कोणत्या कामात पडू शकेल, या सगळ्या गोष्टी नेतृत्व कौशल्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे. म्हणजेच काय झालं की समाजापती समाजशास्त्र ज्ञान किंवा ज्ञानकोश किंवा नेतृत्वाचे कार्य किंवा नेत्याच्या अंगी असणारे नेतृत्व काय असेल किंवा त्याचे गुण काय असतील, आपण याच्यामध्ये आपल्याला त्याचे नेतृत्वाचे प्रकार सुद्धा शिकायचं आहे, व्यक्तिमत्व गुण कसे असतील त्यांचे ते सुद्धा आपल्याला याच्यात बघायचं आहे. युनिट 2 मध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर का कुठला लेसन असेल किंवा चॅप्टर असेल तर गटबांधणी आणि जनसंवाद, ज्याला आपण काय म्हणू टीम बिल्डिंग आणि पब्लिक स्पीकिंग. जर का तुमची टीम गटबांधणी जर का स्ट्रॉंग असेल, त्याचे आपल्याला वैशिष्ट्यसुद्धा बघायचे आहे. उद्योग संस्थेमधील गटाचे प्रकार काय असेल ते सुद्धा बघायचं आहे, प्रभावी सदस्याचे गुण कोणते आहेत ते बघायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जनसंवादनामध्ये किंवा जनसंभाषणामध्ये जे काही काम करायचे असेल किंवा आपण काय करू शकतो या सगळ्या गोष्टी आपल्याला जनसंवादामध्ये बघायचं आहे. त्यांची भूमिका, त्यांचे गुण, त्यांचे वैशिष्ट्ये, त्यांचे उद्देश, जनसंवादाचे उद्देश, महत्त्व, फायदे, किंवा ग्राहकाशी जनसंवाद करत असताना आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, किंवा ग्राहकाशी जनसंवाद व समाधान मिळवून देण्याकरता आवश्यक घटक कोणते आहेत, लोकसंवादातील किंवा जनसंपर्कातील अडथळे किंवा अडचणी कोणत्या आहेत, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. युनिट 3 मध्ये आपल्याला बघायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं की जे व्यक्तिमत्व विकासाची तंत्रे कोणती आहेत, ज्याला आपण टेक्निक्स म्हणतो किंवा टेक्निक्स ऑफ द पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जे आपण म्हणतो ते आहे. आता व्यक्तिमत्व विकासाची तंत्रे कोणती आहेत की जसं की आत्मविश्वास, स्मरणशक्ती खूप चांगली पाहिजेत. मग स्मरण म्हणजे काय, किंवा धारणा म्हणजे काय, किंवा स्मरणाचे प्रकार कोणते आहेत, ध्येय निश्चिती म्हणजे काय, किंवा त्याचप्रमाणे ध्येयनिश्चितीचे गुण कशा पद्धतीचे असतील, या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला या व्यक्तिमत्व विकासाच्या तंत्रामध्ये करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बघायचं आहे की वेळेचे व्यवस्थापन आणि प्रभावी नियोजन काय आहे, बरोबर. आता वेळेशिवाय तर काहीच होणार नाही, बरोबर. टाइम इज मनी आपण असं म्हणतो, वेळेला वेळेचा सदुपयोग करायला पाहिजेत असं आपण म्हणतो, आणि वेळेचा सदुपयोग नाही केला तर खूप मोठ्या अडचणी निर्माण होतात.
हे सगळ्यांना जगजाहीर आहे. म्हणजेच काय झालं की आपल्याला हे बघायचं आहे की त्याचा अर्थ काय आहे, त्याच्या व्याख्या कोणत्या कोणत्या आहेत, वेळेच्या व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये कोणती आहेत, वैशिष्ट्ये काय आहेत, किंवा वेळेचे व्यवस्थापन करण्याचे तंत्र काय आहेत, किंवा वेळेच्या नियोजनाची साधने कुठले कुठली आहेत, वेळेचा योग्य व्यवस्थापनासाठी प्रभावी नियोजन आपण कशा पद्धतीने करूया, किंवा नियोजनाची कार्यपद्धती कशी आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला वेळेच्या व्यवस्थापनामध्ये प्रभावी नियोजन कसं करता येईल हे आम्हाला शिकायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे COVID-19 मुळे सगळीकडे कसं ताण आणि तणाव आहे, बरोबर. आपल्याला या विषयामध्ये ताणतणावाचं व्यवस्थापन सुद्धा शिकायचं आहे, बरोबर. म्हणजे तणावाची वैशिष्ट्ये कुठली असतील, तणावाचा प्रकार काय आहे, तणावाची लक्षणे कुठली असतील, तणावामध्ये शारीरिक व मानसिक लक्षणाचं वर्गीकरण आपल्याला करावं लागेल, ताणतणाव निर्माण होण्याची कारणे कोणती आहेत हे आपल्याला बघायचं आहे, तणाव हाताळण्याचे जे काही उपाय असतील ते बघावं लागेल, व्यायाम, तणावाचं व्यवस्थापन कुठलं आहे ते बघायचं आहे, तणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी पद्धती कोणती आहेत, साधन व उपाययोजना काय आहेत, हे सगळं आपल्याला ताणतणाव व्यवस्थापनामध्ये शिकायचं आहे. मग ताणतणावाचाच एक सोल्युशन म्हणू किंवा उपाय म्हणू ध्यान साधना आणि एकाग्रतेची तंत्रे कोणती आहेत हे सुद्धा आपल्याला इथे शिकायचं आहे. ध्यान केल्याने सर्व रोग जे आहे असं रोगमुक्त होतात असं म्हटलं जातं, बरोबर. आता COVID-19 मध्ये ध्यानावर सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेट केलं गेलं, म्हणजे सरकारने सुद्धा ध्यान करा, व्यायाम करा यावर सगळं सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे काय होईल, तुमचा ताण तणाव कमी होईल. म्हणजे ध्यान साधना स्तब्ध आणि शांत जर का तुम्ही बसले, एकांतामध्ये बसले, तर जी काही असेल, ज्या काही रोग्स असतील किंवा ज्या काही आपल्या मॅचामध्ये ज्या काही त्रुटी असतील, आपल्या शरीरामध्ये ज्या काही त्रुटी असतील, किंवा जे काही ज्याला आपण काय म्हणू की जे काही आपल्याला त्रास होत असेल ते कमी होतं असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्याला हे शिकायचं आहे याच्यामध्ये की ध्यान साधना म्हणजे काय, त्याच्या प्रक्रिया कुठल्या कुठल्या असतील, त्याचे फायदे काय असतील, किंवा एकाग्रतेची तंत्रे कुठली असतील, किंवा आत्मप्रेरणा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण असं म्हणूया की आत्मप्रेरणा म्हणजे स्वयंचलित, की स्वचा विचार करायला पाहिजे. आणि स्वचा जेव्हा आपण विचार करतो, सेल्फ जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपण स्वतः आत्मप्रेरित होतो असं म्हटलं जातं. देवाजवळ जेव्हा आपण हात जोडतो, मी तुम्हाला एक नवीन कल्पना सांगत आहे की देवाजवळ जेव्हा आपण हात जोडतो आणि आपण देवाला आपल्या उणिवाची मागणी करतो किंवा देवाला आपण काहीतरी सांगतो, जेव्हा आपण हात जोडून देवाच्या समोर आपण काहीतरी मागतो, तेव्हा आपण त्या ध्यान साधनेमध्ये आपण आपल्याला स्वतः सेल्फ मोटिवेट करत असतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे की प्रेरणेचं निर्देशन काय असेल, किंवा स्वस्वीकृती किंवा स्वस्वीकृतीचे विषय आणि त्याचे वर्गीकरण काय असतील हे सुद्धा आपल्याला यामध्ये बघायचं आहे. स्वस्वीकृतीचे घटक कोणते आहेत हे सुद्धा आपल्याला इथेच बघायचं आहे. स्ववाढ सकारात्मक कशा पद्धतीने असेल, त्याचा दृष्टिकोन काय असेल, किंवा त्याच्या व्याख्या आपल्याला बघायचं आहे. सकारात्मक दृष्टिकोनाचे जे काही वैशिष्ट्य असतील ते वैशिष्ट्य आपल्याला बघायचं आहे. उपयुक्तता काय आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. सकारात्मक दृष्टिकोनासाठी आवश्यक घटक कोणते आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. चौथ्या युनिट्समध्ये आपल्याला हे बघायचं आहे की उद्योजकता कौशल्य विकास जे आहे, ज्याला आपण काय म्हणू एंटरप्रेन्युअरशिप स्किल डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणू, तर ते काय आहे, म्हणजे की त्याच्यामध्ये काय येणार, स्वयंरोजगार येणार, स्वयंरोजगाराची गरज का भासल्या गेली ते आपल्याला बघायचं आहे. ग्रामीण औद्योगिक क्षेत्रातील कौशल्य विकास काय आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. ग्रामीण उद्योग क्षेत्रामध्ये कौशल्य विकासाचं जे काही महत्त्व आहे, किंवा ग्रामीण उद्योग क्षेत्रामध्ये कौशल्य विकासाची जी काही कार्यशाळा म्हणू किंवा जी काही वाटचाल आहे ते आपल्याला बघायचं आहे. त्याला आपण भूमिकासुद्धा म्हणू शकतो. लघु उद्योगाचे ग्रामीण क्षेत्रातील योगदान काय आहे ते बघायचं आहे. लघु उद्योग क्षेत्रामध्ये कौशल्य प्रशिक्षण आणि त्याचे महत्त्व काय आहे ते बघायचं आहे. लघु उद्योग क्षेत्रातील कौशल्य विकासाची जी काही गरज आणि आवश्यकता आहे, का आवश्यकता भासतं ते बघायचं आहे. लघु उद्योगामध्ये कौशल्य विकासाची गरज किंवा हातमाग उद्योगाचे महत्त्व काय आलं ते बघायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये कौशल्य विकासाचं जे काही योगदान आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कुटीर आणि ग्रामीण उद्योगाचे महत्त्व, ग्रामीण कारागीर, रेशीम उद्योग बघायचा आहे, रेशीम उद्योगाची वैशिष्ट्ये आपल्याला बघायचं आहे, रेशीम उद्योगाचे फायदेसुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर युनिट चौथ्यामध्ये सगळ्यात शेवटचं की जे उद्योजकता ज्याला आपण म्हणू एंटरप्रेन्युअरशिप जे म्हणू, की उद्योजकाचा अर्थ काय,
व्याख्या आपल्याला बघायची आहे, त्याची वैशिष्ट्य आपल्याला बघायचं आहे, त्याचं महत्त्व आपल्याला बघायचं आहे, त्याचं कार्य बघायचं आहे, त्याचे गुण बघायचे आहेत, त्याचे पैलू किंवा सिद्धांत बघायचे आहेत, त्याचे प्रकार बघायचे आहेत. आणि विकास प्रशिक्षण कार्यक्रम जे म्हणतो आपण, उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची आवश्यकता का भासते हे बघायचं आहे. उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची उद्दिष्टे आपल्याला बघायचं आहे, त्याची गतिशीलता बघायची आहे, क्षमता बघायची आहे, कार्यक्षमता बघायची आहे. उद्योजकतेची गतिशीलता क्षमता किंवा वर्तणुकीची कार्यक्षमता काय असेल ते बघायचं आहे, आणि उद्योग स्थापनेबद्दलची कार्यक्षमता सुद्धा आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. हा उद्योजकाची वैशिष्ट्ये, यशस्वी उद्योगासाठी कुठले गुणाची आवश्यकता आहे, किंवा उद्योजकाची कार्य आणि उद्योजकाचे प्रकार, हा सगळा समाविष्ट केलेला सिलेबस आहे जो आम्हाला कौशल्य विकास यामध्ये आम्हाला बघायचा आहे. आता तुम्ही जवळपास दोन परीक्षा दिल्या असतील, फर्स्ट सेम, सेकंड सेम, थर्ड सेम, काही MCQ मध्ये दिले असेल किंवा काही ऑफलाईनमध्ये सुद्धा तुम्ही परीक्षा दिल्या असेल किंवा नसेल दिलेला. हा जो पेपर असेल हा पेपर 80 मार्काचा असेल आणि प्रत्येक प्रश्न हा 16 मार्काचा असेल. प्रश्न पहिला युनिव्हर्सिटीनुसार, जर का तुमचा ऑफलाईन जर का परीक्षा झाला तर त्या परीक्षेचा पॅटर्न कसा राहील, या पेपरचा पॅटर्न कसा राहील ते मी तुम्हाला सांगते आहे. ही प्रश्न पहिला हा युनिट 1 मधून असेल. प्रश्न पहिल्यामध्ये अ ब किंवा क, म्हणजे अ ब हा 8-8 मार्काचा आणि त्याला किंवा क हा जो प्रश्न असेल हा 16 मार्काचा. युनिट 2 मध्ये तुम्हाला काय असेल, प्रश्न 2 म्हणजे युनिट 2 हा प्रश्न 2 शी संबंधित असेल, तिथे सुद्धा अ ब किंवा क 8-8 आणि 16. प्रश्न 3 हा युनिट 3 मधून विचारला जाईल आणि तिथे सुद्धा अ ब आणि क असा राहील. प्रश्न 3 अ ब किंवा क 8-8 किंवा 16. प्रश्न 4 हा युनिट 4 मधून विचारला जाईल, अ ब किंवा क 8-8 मार्काचा 2 प्रश्न असतील. प्रश्न 4 अ ब किंवा क 8-8 मार्क किंवा 16. पण प्रश्न 5 हा कसा असेल की युनिट 1 मधनं अ, युनिट 2 मधनं ब, युनिट 3 मधनं क आणि युनिट 4 मधनं ड, म्हणजे अ ब क ड असे 4-4 मार्काचे 4 बिट्स राहतील प्रश्न 5 मध्ये. आणि या अशा पद्धतीने हा पूर्ण पेपर पॅटर्न्स असेल. ओके, थँक्यू.